शिराळा वनविभागाच्या वतीनं नागपंचमीच्या पार्श्वभूमीवर सांगलीच्या कुरळपमध्ये पथसंचलन. सांगली जिल्ह्यात प्रसिद्ध असणारी शिराळाची नागपंचमी येत्या 9 तारखेला साजरी होत आहे आणि याच पार्श्वभूमीवर आज वाळवा तालुक्यातील कुरळप ओझरडे येथेही नागपंचमी साजरी केली जात आहे. त्या अनुषंगाने उच्च न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे सदर नागपंचमी दरम्यान जिवंत नाग सर्प पकडू नये, हाताळू नये, त्यास डांबून ठेवू नये, त्याचे प्रदर्शन करू नये, तसेच स्पर्धा भरवू नयेत याबाबत जनजागृती पथसंचलन करण्यात आले. सांगली सहाय्यक वनसंरक्षक प्रादेशिक सांगली नीता कट्टे यांच्या मार्गदर्शनाखाली हे संचालन करण्यात आले. यावेळी वनखात्याने ग्रामीण भागात जनजागृती करण्यात आली. यावेळी ग्रामीण भागात हे संचालन करण्यात आलं. आज शिराळा येथील नागपंचमीच्या अनुषंगाने शिराळाच्या जवळील कुरळप वाळवा ह्या गावामध्ये सांगली वन विभागाच्या अधिकारी कर्मचारी आणि कुंडल येथील वन अकादमी येथील ट्रेनी आरएफओ यांच्या वतीनं एक मार्च पथसंचलन करण्यात आलेलं आहे. पथसंचलन करण्याचा उद्देश हा आहे की जे नागपंचमीच्या निमित्तानं सापांना पकडून डांबून वगैरे ठेवलं जागृत जायचा प्रकार जो आहे, त्याचा स्पर्धा भरवणं वगैरे जो प्रकार होतो, त्याच्याबद्दल एक जनजागृती करण्याचा हा एक आमचा ह्याच्या मागचा उद्देश आहे. तरी मी सांगली वन विभागाच्या वतीनं सर्व शिराळकरांना आणि सर्व सांगली जिल्ह्यातील सर्व नागरिकांना असं आवाहन करतो की नागपंचमीच्या निमित्तानं कुणीही साप नाग पकडू नये, त्यांना डांबून ठेवू नये, त्यांचा खेळ मांडू नये, त्यांचं प्रदर्शन मांडू नये, असं जर कृत्य हे करणं भारतीय वन्यजीव संरक्षण अधिनियम 1972 कलमान्वये हा एक गुन्हा असून असं कृत्य केल्यावर त्यांना योग्य तो शिक्षेस 3 ते 7 वर्षाच्यापर्यंत शिक्षेस ते पात्र असतील. जर सर्व नागरिकांना या निमित्तानं मी आवाहन करू इच्छितो की असं कृत्य करताना कुणाला आढळल्यास त्यांनी वन विभागाच्या 1926 म्हणजे 1926 या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधावा अशी मी त्यांना विनंती करतो. ब्युरो रिपोर्ट SVN मराठी सांगली.